पाडळी इगतपुरी तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तुपसाखरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न. नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. यात तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पाडळी फाटा जानेरी रोड पाडळी देशमुख तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते संजय अनंत तुपसाखरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सिद्धिविनायक मंदिर पाडळी फाटा जानेरी रोड पाडळी देशमुख तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी संपन्न झाला. संजय तुपसाखरे यांना सरपंच खंडराव धांडे, उपसरपंच बाळू आमले, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रामदास धांडे पाटील, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पाडळी फाटा चेअरमन विलास दांडे, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोर, घोटीचे उद्योजक रवींद्र घोटी, अभय मनोहत बाळू राखा, पत्रकार प्रभाकर आवारी, गोकुळराव आणि पंचक्रोशीतील शेतकरी मित्र परिवार यांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं संपूर्ण आयोजन आणि नियोजन संजय तुपसाखरे यांचे चिरंजीव सार्थक संजय तुपसाखरे यांनी केलं. आज आमच्या पंचक्रोशीतील सिद्धिविनायक मंदिराचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक मंदिराची ज्यांनी स्थापना केली आणि ह्या पंचक्रोशीमध्ये असं अतिशय असं गतवैभव ह्या ठिकाणी प्राप्त झालं असे आमचे आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे संजयजी तुपसाखरे साहेब यांचा आज हा 57वा वाढदिवस. खऱ्या अर्थानं त्यांची ह्या ठिकाणी कामाची पावती जर बघितली, मंदिराचं व्यवस्थापन करत असताना ह्या ठिकाणी गेली 5 वर्षापासून आम्ही बघतोय अतिशय ह्या ठिकाणी दुरून मुंबई असेल गुजरात असेल आमच्या दोन्ही बाजूने ह्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जातो आणि ह्या रेल्वे ट्रॅकना ज्यांनी हे मंदिर बघितलंय एक असं आगळं वेगळं आणि एक असं ज्याला ज्या मंदिराची स्थापनाच एक वेगळी आहे या ठिकाणी आणि तिथून ते रेल्वेतले प्रवासी असेल रेल्वेचे ड्रायव्हर असेल कर्मचारी असेल या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात आणि निश्चितच ह्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य हाकेला पावणार हा गणपती बाप्पा आहे आमचा. या ठिकाणी प्रत्येक चतुर्थीला अन्नदान होत असतं आणि अन्नदान हे कुठंच कमी पडत नाही आमच्याकडनं आणि हे संपूर्ण जबाबदारी आमचे आदरणीय संजयजी तुपसाखरे साहेब करतात आणि खऱ्या अर्थानं या अशा व्यक्तीला निश्चितच शतयुषी करो गणपती बाप्पा एवढीच मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वोच्च प्रेमी संजयजी भाऊ तुपसाखरे यांचा आता 57वा वाढदिवस तथा अभिष्ट चिंतन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतंय आणि या सर्वात समारंभासाठी आपल्या गावातले सरपंच चंद्रराव पाटील, आपला इगतपुरी तालुक्यातील मोठ्याचे उद्योगपती रवीभाऊ गोटी, तसेच आपले या इगतपुरी तालुक्यातील पत्रकार जेणेकरून सर्व विकासाच्या कामामध्ये त्यांचा सहयोग असतो असे आपले आवारी साहेब गोकुळभाऊ आणि ज्यांनी आज या ठिकाणी खरं हा समारंभ ठेवला ते आपले सार्थक भाऊ तर सकाळी फोन आला आणि करुणा वहिनी खरं तर भाऊंचा या ठिकाणी वाढदिवस म्हणजे आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने एक अशी खऱ्या अर्थाची पर्वणी की ज्यांचं आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने वाढदिवस म्हणजे हा माणसाच्या जीवनातील खास दिवस. खर तर जीवनामध्ये माणसानी काय गमावलं त्याच्यापेक्षा काय कमवलं खऱ्या अर्थाने आपल्या 57व्या या वर्षापर्यंत भाऊनी खऱ्या अर्थाने सोनं असतं प्रत्येक माणूस म्हणतो सोन्यासारखं जीवन, परंतु मी ते सुद्धा फोडतो खऱ्या अर्थाने सोन्यापेक्षाही बी परिसासारखं ज्यांचं जीवन की अनेकांना सोनं बनवण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून आज या ठिकाणी एवढं मोठं मंदिर होत. खर तर दुसरं असं की गरुडाप्रमाणे खऱ्या अर्थाने गरुडाप्रमाणे उंच भरारी घेण्यासाठी वाघाप्रमाणे त्यांचा दरारा राहण्यासाठी खर तर वाघ तो वाघच असतो, कोळीची बरोबरी वाघ करू शकत नाही, गरुडाची बरोबरी कोंबड करू शकत नाही. या
वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.